मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रकने अचानक घेतला पेट. मुंबई अहमदाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी 11 दरम्यान मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये आग लागली, तर यावेळी ट्रकने क्षणार्धात आगीचे रौद्ररूप धारण केले. वाहन चालकाने ट्रक महामार्गावरच उभा करून उडी घेऊन आपला जीव वाचवला. काही काळातच ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या ट्रकमध्ये प्लास्टिक दाणे भरलेले असल्यानं आग जोरात पसरली, त्यामुळे महामार्गावर दुतर्फा मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 2 तासांपासून मोठी वाहतूक कोंडीही झाली. महामार्ग व कासा पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवत आहेत. जवळ अग्निशमन यंत्रणा नसल्यानं डहाणू आणि बोईसर येथून अग्निशमन दल पोहोचेपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला, तर या ठिकाणी कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, वसई.